नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सरला शिंदे। माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज विषय पाहणार आहोत स्टँडर्ड 5th सब्जेक्ट मॅथ्स चॅप्टर नंबर 2 नंबर वर्किंग इन प्रॉब्लेम सेट नंबर 3। हाऊ टू सॉल्व प्रॉब्लेम सेट नंबर 3 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 3 कसा सोडवायचा ते आपण आज पाहणार आहोत। कोणाला जर प्रॉब्लेम सेट नंबर 2 किंवा प्रॉब्लेम सेट नंबर 1 समजत नसेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते ते पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा। तर स्टार्ट करूया, लेट्स स्टार्ट नाउ। रीड द नंबर अँड राईट देम इन वर्ड मीन्स प्रथम तुम्ही नंबर वाचा आणि नंतर त्याचे काय लिहा इन वर्डमध्ये लिहा। आता नंबर काय दिलेले आहेत, 765,234 हे लॅक आहेत। हे थाउजंड कशावरून तुम्ही डिसाईड करणार तर त्यासाठी तुम्ही काय करा, सुरुवातीला प्लेस राईट करा, युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, टेन थाउजंड अँड लॅक। म्हणजे तुम्ही जे ज्यावेळेस लिहिचाल त्यावेळेस तुम्ही चुकणार नाही। 7,65,65,000 234 प्रत्येक वेळेस तुम्ही त्याच्या प्लेस इंडिकेट करा, म्हणजे राईट करताना तुम्हाला अडचण येणार नाही किंवा तुम्ही चुकणार नाही। देन सेकंड युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, टेन थाउजंड अँड लॅक। 4,73,225 हाऊ राईट इन वर्ड, 4,73,73,000 200 and 25 हे अशा पद्धतीने सर्व तुम्ही स्वतः इंडिकेट करा आणि नंतर तुम्ही वर्डमध्ये लिहा। कोणाला येत नसेल तर पाहून लिहू शकता। हे अशा पद्धतीने सर्व सोडवलेले आहेत क्वेश्चन। ओके, देन क्वेश्चन नंबर 2, रीड द नंबर अँड राईट देम इन फिगर। आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काय केलेलं, नंबर दिलेले आणि वर्डमध्ये लिहायला लावलेले, परंतु आता इथे काय केलेलं आहे, वर्डमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला फिगरमध्ये लिहायचं आहे। किती दिलेलं आहे, 1 लॅक, 1 लॅक, 35,000 थाउजंड, 800 अँड 55 आपला नंबर तयार झाला। पहा बरोबर आहे का, 1 कोणत्या प्लेसला आलं पाहिजे, लॅकला,
आले आहे. 35 कोणत्या प्लेसला आलं पाहिजे? 1000 आलं. देन 8 कोणत्या प्लेसला आलं पाहिजे आपलं? 100ला आलं. 100ला. अँड 55 आपलं हे लिहिलेलं काय आहे? बरोबर आहे. अशा पद्धतीने प्लेसला बरोबर आलं पाहिजे लक्षात ठेवायचं. देन सेकंड 727,000 727,000 पुढे कोणते नंबर दिलेत का? नाही दिले म्हणून 1, 2, 3 म्हणजे 7 पुढे जर 30 दिले तर काय होतात? 1000 काउंट केलं जातं. म्हणून तयार काय झाला? 727,000 हा आपला नंबर तयार झाला. 4,29,000 300 प्लेस नंतर कोणते नंबर दिलेत का? नाहीत म्हणून 20 कारण युनिट आणि टेन्स नंतर 100 येतो. नंतर क्वेश्चन नंबर 4 9,000 दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर कोणता नंबर दिला आहे का? 10 वरती जर असतं तर कंबाईनमध्ये लिहिता आलं असतं, परंतु फक्त एकच दिलेला आहे म्हणून अगोदर 0,9,099 100 दिलेला आहे का? 100ची प्लेसच नाही आहे म्हणून तिथं 0 लिहायचा. म्हणून तिथे काय लिहायचा? 0,99 आपला फिगरमधील नंबर तयार झाला. देन सेवन लॅक फोर्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी टू आपला नंबर तयार झाला. देन 8 लॅक इथे फक्त काय दिलेलं आहे? लॅकमध्ये दिलेलं आहे म्हणून लॅकची प्लेस 8 येईल. त्याच्या पुढे कोणताच नंबर दिलेला नाही म्हणजे किती त्याच्या पुढे 0 येतील? 1, 2, 3, 4, 5 ह्याप्रमाणे लिहा. हा किती झाला? 8 लॅक. ओके. देन क्वेश्चन नंबर 3 मेक 5, 6 डिजिट नंबर ईच टाइम यूजिंग एनी ऑफ द डिजिट्स 0 to 9 ओनली वन्सचा अर्थ आहे फक्त 0 to 9 कोणताही नंबर घ्या परंतु एकदाच यूज केला पाहिजे. असे एक 5 डिजिटचा नंबर लिहा आणि एक 6 डिजिटचा नंबर लिहा. कोणत्या तुम्हाला जो लिहिता येईल तो लिहा. त्याच्यामधील आपण पहिला लिहूया 5 नंबर्स डिजिट्स. 5 डिजिट्स आहेत का? कन्फर्म करा. सुरुवातीला तुम्ही प्लेस राईट करा. टोटल 5 आहेत का पहा. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. तुम्ही इथे कोणताही तुम्हाला जो नंबर वाटतो तो नंबर इंडिकेट करा. मी इथे हा नंबर लिहिलेला आहे. देन 6 डिजिट नंबर आहेत का पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत. मी हे नंबर्स इंडिकेट केले. तुम्ही तुम्हाला जे पाहिजेत ते नंबर इंडिकेट करा, परंतु लक्षात ठेवायचा ओनली वन्स म्हणजे एक नंबर फक्त एकदाच लिहायचा. ओके.
अंडरस्टँड? सर्व समजलेलं आहे का? प्रॉब्लेम सेट नंबर 3। जर कोणाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये तसं मला मेन्शन करा, मी प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन। हा व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो मला नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती येऊन सबस्क्राईब, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। तर नमस्कार, भेटूया पुन्हा।